मशीनचं नाव काय ऑफ स्टॉक टेन ओवरऑल लुक त्याचा आय पॅड्रेस यूज तर सांगतो काय इथं इंजेक्शन ब्रोकन ऑथेंटिकेशन सेन्सिटिव्ह डेटा एक्सपोजर ब्रोकन ॲक्सेस कंट्रोल आणि ॲक्सेस या पाच वननेबिलिटीज पूर्ण मशीनमध्ये कवर केलं आहे एक एक वनएबिलिटीला आपण यूज करून फ्लॅक्स फाईंड करायचे आणि सबमिट करायचे बस एवढंच आहे याच्यामध्ये लागणारे टूल्स बरेच फिट सगळ्यात महत्त्वाचा टूल बरंच लागेल मशीन डिप्लॉय करायचं आय पी ॲड्रेस आला कॉपी करायचा पहिला क्वेश्चन काय आपल्यासाठी व्हॉट इज द ईमेल ॲड्रेस ॲडमिनिस्ट ॲड्रेस ईमेल ॲड्रेस मग आता त्या वेबसाईटवर जाऊ साइट पिंग होती है देन वॉच्स द प्रॉब्लम परत करू पर पेज व जाओ पेस्ट एंटर और सर्वर प्रॉक्सी प्रॉक्सी प्रॉब्लम ना सल। रॉक्सी यू प्रॉक्सी, रॉक्सी एच टी पी एस का बरते एच टी पी हाँ सॉल्व प्रॉब्लम सॉलव क्वेश्चन का होता व्हाट्स द एडमिनिस्ट्रेटर्स ईमेल ऐड्रेस आता पेज लोड डीक कर अजून त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटरचा ईमेल ॲड्रेस काय आहे मॅप करायचं तर मॅप करू शकतो कोणते पोर्ट्स ओपन आहे काय ते बघण्यासाठी आता त्यांनी तिथं कसं दाखवलं आहे ॲपल ज्यूस इथं हिंट्स दिलेलं आहे इथं ते ॲडमिनिस्ट्रेटरचा ईमेल ॲड्रेस भेटतो मग इथं रिव्ह्यू झाला एक रिव्ह्यू आहे ह्या ॲपल ज्यूसला तर रिव्ह्यूमध्ये एक ॲडमिन ईमेल ॲड्रेस भेटला ॲडमिनचा क्लोज करायचं ऍडमिनच इमेल लेटर स्पेस करायचं मी पहिल्यापासून आन्सर दिलेलं आहे आणि वॉज द पॅरामीटर इज यूज फॉर सर्चिंग आता पॅरामीटर म्हणजे काय असतो ही सर्च बॉक्स आहे इथं तुम्ही कोणतं रँडम लेटर टाईप केलं एंटर केलं इथं क्वेश्चन मार्क नंतर जो अल्फाबेट किंवा वर्ड असतो किंवा काही पण असू शकते इथं क्वेश्चन मार्क नंतरच आणि इज इक्वल टूच्या आधीच मधी जो पण येईल त्याला तुम्ही पॅरामीटर म्हणता आता इथं पॅरामीटर आहे आहे क्यू आल्फाबेटे तिथं वेगळे वेगळे सी एम डी असं म्हणजे रँडमली काही पण राहू शकतं तर क्यू पॅरामीटर होतं तिथं तर इथं मी क्यू टाकला आता तो काढला कास काय आपल्याकडे हिंट होती इथं का तुम्ही सर्च बारवर जा तिथं रँडम लेटर वगैरे टाईप करा तिथं तुम्हाला पॉपअप होऊन जाईल एंटर केलं तर इथं क्यू पॉपअप होऊन गेला आणि आता याचा अर्थ आपण काय समजायचं पॅरामीटर आहे तर ह्या मशीनमध्ये हे पण असू शकतं इंजेक्शन आणि जे की आहे आणि इथं हे जेम्स रेफरन्सेस इन हिज रिव्ह्यू व्हॉट शोज आता हे युजलेस क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा काहीच संबंध नाही कुठंच हां फक्त एक ईमेल ॲड्रेस भेटतो आपल्याला जिमचा तेवढं एक आहे इथं आता मी सर्च केलं परत रिफ्रेश करतो पेज रिफ्रेश केलं आता हे हे काहीच नाही रेप्ल रेप्लिकेटर सर्च वगैरे करायचं बाकी काही नाही हां आता इथं कुठं गेलं ग्रीन स्मुदी इथं क्लिक केलं रिव्ह्यूमध्ये आपल्याला याचं हे भेटलं आता इथं हे नाही दिलं फ्रेश आउट ऑफ रेप्लिकेटर रेप्लिकेटरला गुगल करायचं म्हणजे सस्पिशियस वाटतं आपल्याला सस्पिशियस नाही आता ते क्वेश्चनचा आन्सर द्यायचं आहे म्हणून आपण हे करतोय हे युजलेस याचा काहीच उपयोग नाही कुठंच हां मग रेप्लिकेटर हे रेप्लिकेटरचं झालं आता रेप्लिकेटरला गुगल केल्यानंतर स्टार ट्रेक येतं स्टार ट्रेकमध्ये फर्स्ट अपेअरन्स झाला होता रेप्लिकेटरचा सो याचं आन्सर इथून खरं आपला बॉक्स चालू होतं युजफुल गोष्टी तर याच्यासाठी आपल्याला लागेल शीट सो मी शीट ओपन करतो बर्फ स्वीट ओपन असतं आपण बघून बघून घेऊ काय असतं एक मिनट हां ओके हां तर इथं बर्फ स्वीटचा यूज होणार आहे इथं सिक्वल इंजेक्शन आहे सिक्वल इंजेक्शन आता कसं काय ओळखलं आपण इथं पॅरामीटर होता पॅरामीटर असला तर चान्सेस असतात सिक्वल इंजेक्शनचे सो आपण ट्राय करणार आहे हे चालू होऊ देऊ तोपर्यंत काय पॉप ओफ नो नाही क्लोज इज तरी सिक्वेल इंजेक्शन कमांड इंजेक्शन आणि इमेल इंजेक्शन हे टाईप ऑफ इंजेक्शन आहे बरं फिट झालं चालू टार्गेट प्रॉक्सिमती जायचं इंटरसेप्ट ऑन करायचा आणि इथं लॉग इन इथं एक लॉग इन आहे लॉग इनला ट्राय करायचं अकाउंट लॉग इन इथं काहीतरी रँडम टाकायचं आता इथं क्वेरी टाकू हो आपण और क्वेरी इथं ए टाकू आणि प्रॉक्सी चालू करू कारण इंटरसेप्ट करायचं आणि बर्फवीट प्रॉक्सी लागेल ना प्रॉक्सी मॅन्युअल प्रॉक्सी मी सेट केलेलं आहे माझं सगळं आणि ऑन आहे इंटरसेप्शन ऑन आहे लॉग इन करायचं रिक्वेस्ट इकडे फॉरवर्ड होईल आता एच टी टी पी इथे ही ही प्रॉपर रिक्वेस्ट नाही ही नाही लागणार ना आपल्याला एच टी पी हिस्ट्रीमध्ये जायचं ही 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 जी रिक्वेस्ट आहे ना ही आपण फक्त रिपीटरमध्ये फॉरवर्ड करायची रिपीटरमध्ये का तर आपल्याला रिपीटरमध्ये इथं रिस्पॉन्स पण दिसतो त्याच्यामुळे इझी होतं इथूनच आपल्या गोष्टी बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आता इथं काय करायचं आपल्याला एक पॅरामीटर सेट करायचा फक्त तो पॅरामीटर तुम्हाला वर किंवा कुठे पण जाईल और वन इज इक्वल टू वन हायफोन हायफन हा पॅरामीटर आहे आणि पासवर्ड ॲज इट इज ए ठेवायचं सेंड करायची रिक्वेस्ट फक्त आणि रिस्पॉन्स वेट करायचा हां हे बघा इथं ऑथेंटिकेशन इथं आपल्याला डायरेक्ट ॲडमिन ॲक्सेस भेटलेला आहे ॲडमिन युजर हे ऑथे टोकन आलं ना ऑथेंटिकेशन हे आपलं कुकी सेशन भेटतं आपल्याला समजून घ्यायचं का तुम्हाला ॲक्सेस भेटलेला आहे आणि इथं तुमचा फ्लॅग पण पॉपअप होऊन जातो तेव्हाच कॉपी करायचा फक्त पेस्ट करायचा झालं तुमचं आणि आता इथं हे दिलेलं आहे लॉग इन इन टू बेंडर्स अकाउंट आता बेंडर्स अकाउंटचं त्यांनी ॲज इट इथं ईमेल ॲड्रेस पासवर्ड वगैरे दिलेलं आहे सो आपल्याला काहीच करण्याची गरज नाही इथं फक्त एकदा हे एक चेंज करायचं काय इथं पासवर्ड टाकायचा हां एंटर करायचं लॉग इनवर क्लिक करायचं रिक्वेस्ट येते इकडं प्रॉक्सीमध्ये रिक्वेस्ट आलेली हां ही लॉग इन रिक्वेस्ट इथं हे दिसतोय याला रिपीटरमध्ये फॉरवर्ड करायचं अजून हां रिपीटरमध्ये या असं टाकायचं पासवर्ड आहे इथं टाकल्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर फक्त सेंड करायची सेंड केल्यानंतर तुम्हाला या युजरचा पण ॲक्सेस भेटलेला आहे आता इथं बरं भेटला आपल्याला कारण की आता इथून लॉग इन केलं तरी काय अडचण डायरेक्ट लॉग इन करू शकतो इथं आपल्याला युजर कसं काय समजला ईमेल ऍड्रेस कारण इथं दिलेला होता म्हणून समजलं काही वेळेस दिलेला नसतो सो हे झालं इंजेक्शन याला म्हणतात इंजेक्शन झाले इझी होतं आता इंजेक्शन झालं आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ प्रॉक्सीचे पाच थोड्या वेळ बंद करू ही इथून बंद करू ही पूर्ण क्लिअर करू फ्रेश फ्रेश इंटरसेप्ट सगळ्या रिक्वेस्ट ड्रॉप करून देऊ हां इंटरसेप्ट ऑनच ठेवू आता नेक्स्ट डे हे तर झालं याचं लॉग इनचं इथं लॉग इन केलं तर लॉग इन होऊन जाईल नाही होते ठीक आहे इम्पॉर्टंट का फ्लैग नहीं भेटला अपने ये फ्लैग काड़ा लगे आता फ्लैग काड़नेस लॉग इन कराए अकाउंट्स लॉग इन ईमेल ऐड्रेस टाका पासवर्ड टाका लॉग इन लॉग इन तो इत पासवर्ड ए फ्लैग अल्लाह तबाही जो था बास्केट में दिखा इसने फ्लैग पॉपअप चाल पाइजे होता फ्लैग कवर में आला पर एक करो अपन पर फ्लैग पॉपअप करना परत करो तुम्हारी पी आर ओ प्रॉक्सी मैनुअल प्रॉक्सी ओके लॉग इन लॉग इन और क्लिक कर अरे फॉरवर्ड ईमेल एड्रेस टाका खाली पासवर्ड टाका ए लॉग इन Request, HTTP proxy, रिक्वेस्ट एच डी टी पी प्रॉक्सी कोणती रिक्वेस्ट आहे ही रिक्वेस्ट आहे हिला सेंड टू रिपीटर रिपीटरमध्ये सेंड केल्यानंतर चेंज तर काही करायचं नाही फक्त सेंड करून द्यायची झालेलं तर आहे आणि फ्लॅग कावर दिसत नाही लॉग इन केल्यावर पण फ्लॅग दिसत नाही लॉग इन रिक्वेस्ट सेंड करून प्रॉक्सी फॉरवर्ड फॉरवर्ड ही पण फॉरवर्ड करू हां ॲक्सिज भेटलं आहे इथं फ्लॅग आला पाहिजे होता ग्रीन कलरमध्ये तो काय आलेला नाही आहे तुम्ही कराल तेव्हा तुमचा येऊन जाईल फ्लॅग तिथं त्याच्यात काही इश्यूज नाही आहे माझा नाही आला एकदा केलं तेव्हा आला होता आता नाही आलं ते ठीक आहे आता हे तर झालं इंजेक्शन आता सेकंड टॉपिक आहे द नेक्स्ट ब्रोकन ऑथेंटिकेशन ब्रोकन ऑथेंटिकेशन आता ब्रोकन ऑथेंटिकेशन काय आहे ब्रोकन ऑथेंटिकेशन म्हणजे त्यांनी जो पासवर्ड सेट केलेला राहतो तो बोलणारे म्हणजे इजी असतो गेसिंगसाठी किंवा मग तो पासवर्ड रिसेटचा जो जे जे पण काही असतं प्रोसेस पासवर्ड रिसेट करण्यासाठी जी पण काही प्रोसेस लागते तिथं काहीतरी वॅनॅबिलिटी राहते तर फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये ये येतं ब्रुटफोर्स यूजिंग बर्डस्वीट बर्ड स्वीटचे यूज करून फोर्स अटॅक करायचं आहे आता इथे यांनी एक वर्ड लिस्ट दिलेली आहे ती वर्ड लिस्ट पाहिजेच आपल्याकडे सेकलिस्ट लिस्ट हे गिटवरून सुद्धा घेऊ शकता फक्त कॉपी करायचं इथं पेस्ट करायचं फ्रॉम गेटअप तुम्हाला येऊन जाईल फर्स्ट लिंक लिंकवर गेल्यानंतर इथं रॉ करायचं की कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं तुमच्या इथं टर्मिनलमध्ये जाऊन तुम्हाला जसं वाटेल तसं तुमच्या प्रेफरन्सनुसार सो इथं आपण काय करतो या लिस्टचा यूज करून बर्फिटनी आ... अटॅक करतो ब्रूट फोर्स अटॅक आता ब्रूट फोर्स अटॅक करायला करू आपण वेळ लागेल त्याला फिर भी करेंगे हम आता आपल्याला ॲडमिनचा तर ईमेल ॲड्रेस माहीत होता इथंच त्यांनी सुरुवातीलाच दिलेलं होतं तर हे बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायचं ॲडमिनचा ईमेल ॲड्रेस फार महत्वाचा आपल्यासाठी कंट्रोल बी पासवर्ड ए पेस्ट करू प्रेफरन्स प्रॉक्सी प्रॉक्सी ऑन करू प्रॉक्सी प्रॉक्सी ऑन केलं सो आता इथं बर्फचमध्ये इंटरप्टर ऑन आहे ना इथं मी फक्त सबमिटलो ही करेल रिक्वेस्ट का बराल नाही एक मिनटं मला हे पूर्ण बर्फीट परत चालू करू द्या ते खूप भरून गेलं तर बर्फीट चालू असत तर आपण बघू काय आता तुम्हाला तर माहिती आहे यानी ब्रुफ फोर्स अटॅक कसा करतात याचा यूज करून कशाचा बर्फीटचा यूज करून फार इझी आहे फक्त इथं टॅग दाग द्यायचा पासवर्डला युजर लिस्ट लोड करायची सबमिट कर अटॅक चालू करायचा स्नायपर स्नायपर अटॅक फ्लॅग घेऊन जातो आता अटॅक जर करत बसलो तर त्याला खूप वेळ लागून जाईल व्हिडिओ लेट लिहून दे जाईल सो आपण नेक्स्ट याच्यावर हे करू म्हणजे मी तुम्हाला सेटअप करून दाखवतो का बाबा अटॅक कसा होतो पण अटॅक करून नाही दाखवणार कारण त्याला खूप वेळ लागून जाईल तुम्ही स्वतः करू शकता तेवढी हुशार आहात तुम्ही आय नो हा रिसेटिंग जिम्स पासवर्ड आता मी माझा सांगितलं होतं ते आठवतंय हो का नाही काय माहिती तुम्हाला मग म्हणजे आता पाच मिनिटापूर्वी सांगितलं होतं का बो आ, हा तू बंद होईल हा का एक जिम नावाचंही सापडलं होतं आपल्याला ठीक आहे इथं मी म्हंटल युजलेस आहे ते पण युजलेस नाही आहे इथं कुठं हा इथं जिम नावाचं एक आहे त्याचा काहीतरी संबंध आहे आता इथं जिमचाच सगळा गेम आहे जिमवरच सगळा गेम आहे इथं समजा तुम्हाला मशीन सॉल्व्ह करायचे फ्लॅग सबमिट करून सॅटिस्फॅक्शन घ्यायचंय तुम्हाला तर तुम्हाला जिमचा पास आ... जिम युजरचा यूज करावा लागेल तर कसं आहे माहिती आहे का हा इथं जिम नावाचा युजर आहे त्याचं कशाशी रिलेटेड होता तो स्टार्ट्रेक्सशी आठवत असेल तर स्टार ट्रेक्सशी नाही तर रिमाइंड करून देतो स्टार ट्रेकशी रिलेटेड होता आता इथं कसं आहे माहिती आहे का समजा तुम्हाला मला जिमचा पासवर्ड रिसेट करायचा आहे इथं पेस्ट करेल मी एंटर करेल आता इथं आलो जिम जिमचा ईमेल ॲड्रेस काय दिलेला आहे त्यांनी ते बघू आपण पहिले जिम 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 रिसेटिंग जिम्स पासवर्ड हां इथं जिम जे जी आय एम जिमचा पासवर्ड इथं वरती दिलेला आहे चेकच करून घ्या आपण ताणच नाही डॉक्याला इथं जिम हे लक्षात राहिलं पाहिजे आपल्या याच्याशिवाय आपलं मशीन शकत इथं रिव्ह्यूज मध्ये इथं युजर आहे ठीक आहे कॉपी करायचं लॉग इन वर जायचं इथं पेस्ट करायचं आणि इथं फोकट पासवर्ड करायचं कारण पासवर्ड तर माहित नाही आपल्याला फोकट पासवर्ड क्लिक केल्यानंतर इथं इमेल ऍड्रेस मागत जिमचं ईमेल ऍड्रेस सिक्युरिटी क्वेश्चन काय प्लीज प्रोवाइड अ सिक्युरिटी क्वेश्चन हा युअर एल्डेस्ट सिब्लिंग्स मिडल नेम आता मी काय सांगितलं होतं आता हे मशीन सॉल्व करायचे त्याच्यामुळे सांगतोय नाही तर याचा काही संबंध नाही असे वीक क्वेश्चन्स असतात काही काही या वीक क्वेश्चन्स मुळे पासवर्ड रिसेट होतो असे वीक क्वेश्चन्स असतात आपण त्या व्हॅनॅबिलिटी चेक करायच्या मशीन्समध्ये का पासवर्ड रिसेट केल्यानंतर तिथं काय आपल्याला मागतं आहे मोबाईल नंबरवर ओ टी पी जातो किंवा ईमेल ॲड्रेस दुसरा आपण लिंक केलेला राहतो त्याच्यावर ओ टी पी जातात जर तसं नसलं अशी सिक्युरिटी पाचचड अशी सिक्युरिटी क्वेश्चन्स असले तर त्याच्यावर स्टडी करायचा थोडासा युअर एल्डेस्ट सिब्लिंग्स मिडल नेम आता जिम हा स्टार ट्रेकशी रिलेटेड होता तर एखादा पिक्चर बघणारा स्टार ट्रेक फॅन त्याला लगेच कळून जाईल ची, ची ही जिमची गुगल केल्यानंतर जिमची फॅमिलीचं हे दिसतं इथं असं आता जिमच्या फॅमिली मध्ये पप्पा आहे मम्मी आहे आजी आहे आहे नाही दोन्ही आहे हां दोन्ही आहे आजी नाही आता त्याचं एल्डेस्ट एल्डर्स एल्डेस्ट शिबलिंग म्हणजे सगळ्यात मोठ्या भावाचं हे काय मिडल नेम काय आता त्याचा एकच भाऊ आहे तो मोठाच असणार आहे जॉर्ज सॅम्युअल किर्क आता इथं मिडल नेम म्हणजे मधलं नाव त्याच्या बापाचं नाव एस एम यू ई एल सॅम्युअल त्याच्या इ एस एम यू सॅम्युएल आता नवीन पासवर्ड वन टू थ्री फोर काही पण टाका तुम्ही वन टू थ्री फोर फाय फाय चेंज पासवर्ड चेंज झाला आणि तुमचा फ्लॅग पण पॉपअप झाला तर असं करून तुम्ही याच ईमेल ऍड्रेस चेंज करू शकता म्हणजे असे असे सिक्युरिटी क्वेश्चन्स राहतात काही काही पाचट पाच त्याचा यूज करून तुम्ही एक्सप्लोट करू शकता एक्सप्लोट म्हणजे युजर हे करू शकता ते युजरचा किंवा ते ईमेलचा ऍक्सेस घेऊ शकता आता हे डिपेंड करतं वेबसाईट्सवर तुम्ही कोणती वेबसाईटवर आहे समजा तुम्ही आता फेसबुकवर असली तिथं फोकट पासवर्ड केला तुम्ही ते असे प्रश्न प्रश्नाने विचारणार तुम्हाला का बो तुझं पप्पांचं नाव सांग किंवा मम्मीचं नाव सांग असे प्रश्न नसतात तिथं तिथं ओटीपीज वगैरे राहतात ओटीपी बायपास सुद्धा करू शकतो पण तो पुढचा टॉपिक झाला आपण तो आता नाही बघणार सो so, एवढंच होतं ह्या व्हिडिओसाठी